मुसळधार आणि संततधार पावसासोबतच कोकणातल्या मान्सून लाईफ अर्थातच पावसाळी जीवनाला सुरुवात झालेली आहे. मी जो डोक्यावर घेतला आहे ते आहे आमचा कोकणातला पावसाळी पारंपरिक रेनकोट, कांबळी किंवा घोंगडी हिला म्हणतात. आणि हा समोर दिसतोय तो आमचा आम्हीच बनवलेला नैसर्गिक पूल म्हणजे साकव. साकवाच्या खालून पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. वरचा झरा प्रवाहित झाल्यामुळे आता ओहोळाला पाणी आलं आहे थोडं. त्या भेडलेमाडाच्या कामी बांबू आणि सागवानाचं लाकूड याच्यापासून बनवलेला हा नदीच्या जवळचा एक नैसर्गिक साकव. या साकवावरून आपल्याला इथे एक ज्वेल ऑफ कोंकण म्हणून ओळखला जाणारा तिबोटी खंड्या म्हणजे ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर स्पॉट होतो. तर असं हे आल्हाददायक पावसाळ्यातलं वातावरण, सतत पाऊस कोसळतो आहे आणि कोकणातल्या भात शेतीला हा पाऊस खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आता ह्या पावसाळी जीवनाला सुरुवात झाली आणि आमच्याकडे बराचसा वेळ होता. तर आपण जे पर्यटनाच काम करतो, शाश्वत जीवनशैलीला घेऊन काम करतो, ते काम इतर लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी कालच म्हणजे 21 जूनला जागतिक योगा दिनाच्या दिवशी आम्ही इथे कोकणातल्या मुलांसाठी एक कार्यशाळा घेतली होती. पर्यटन म्हणजे केवळ मजा मस्ती नाही, तर पर्यटन म्हणजे कोकणाची जीवनशैली आत्मसात करण्याचा एक भाग असू शकतो. त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आणि एक लर्निंग प्रोग्रॅम, एक लाईव्हलीहूड सेंटर डेव्हलप करू शकतो, असा हा एकंदर चर्चासत्राचा भाग होता. या कार्यशाळेमध्ये कोकणात ज्यांनी ज्यांनी आपले रोल मॉडेल शाश्वत जीवनातून उभे केलेत त्यांना आपण इथे बोलण्याची संधी दिली. त्यामध्ये आपले बाळूदादा असतील मांगर फार्म्सचे जे चालवतात, त्यानंतर आपले आत्र्याचे कांदळवन सफारी करणारे वाडेकर काका असतील, वानोशी फॉरेस्ट होम्सचे हा तिलारीच्या जंगलात स्वतःचं खाजगी जंगल राखून पर्यटन करणारा प्रवीण देसाई असेल, आपल्या निरीक्षणातून इथल्या आजूबाजूच्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या नोंदी करून त्यांच्या हाईट तयार करून इथेच आढळणाऱ्या रेअर स्पेसिस दाखवणारा प्रवीण सातोसकर असेल, आणि शाश्वत जीवनशैलीवरती वेगवेगळे प्रयोग करून व्हॉलंटिअरिंग टुरिझम करणारे मिलिंद राणे काका असतील. या सगळ्यांना आपण इथे बोलवलं होतं आणि त्यांचे रोल मॉडेल्स आपण लोकांना दाखवले. यातून काही तरुण इन्स्पायर होतील आणि जे स्वतःचे मॉडेल्स उभे करतील ते उद्याचे कोकणातले भविष्यातले खरे आधारस्तंभ असतील असं आम्हाला वाटतं. आणि असे कार्यशाळा येत्या काळात आपण अख्ख्या कोकणामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे. तर मित्रांनो, हा सगळा प्रोग्राम लाईव्ह सेशन आपण यूट्यूबला अपलोड केलंच आहे, पण याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा लवकरच आपण यूट्यूबला अपलोड करू. तर अशा प्रकारे ही कांबळ घेऊन आज मी तुम्हाला छान अशी सैर घडवणार आहे मांगराची. आज आपण इथे ज्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत त्या मान्सूनमधल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे की आज आपण सुपारीची लागवड करतो. ही जी तुम्ही बघता ही सुपारीची बाग आहे, पण काय झालं की तौते वादळामध्ये बऱ्याचशा सुपारींचं नुकसान झालं आणि ह्या पुन्हा सुपारी लावायला हव्यात, ज्याला सुपारीचा जामीन देणं म्हणतात. हे तुम्ही बघता एक खोड किती मस्त वाढलं बघा सुपारीचं. आता ही जी सुपारी वर गेली आहे त्याच्यावरती ही मिरी चढवली आहे, तर याच्या बाजूला एक दुसरी सुपारी लावायची, म्हणजे ही सुपारीचं आयुष्य संपेपर्यंत त्याच्या जागी त्याचा जामीन उभा असेल. अशी ही सगळी रीत आहे, परंपरा आहे. तर आपण बघतोय सुपारीची बाग. आणि ही आपली विहीर, खूपच फेमस विहीर. डायरेक्ट पावसाचं पाणी विहिरीत पडतं. झाले मा काय इतके मारले जगले मा करून काय ओंकार आणि आपण दोघे त्यांना कन्सिडर नाही करणार होते. त्याच्यातच होती, इनबिल्ड होती सॉफ्टवेअर. ह्या ज्या आहेत
हे सगळे सुपारीचे रोपं आहेत. आपण सुपारी रुजत घालून त्याची रोपं बनवली होती आणि आता तुम्ही बघताय त्याची चांगली मुळे तयार झालेली आहेत. तर आता लागवडीला हरकत नाही, त्यामुळे इथे आपण अजून सुपारी लावणार. हा जो उघडा भाग दिसतोय हा संपूर्णपणे सुपारीने कव्हर करायचा आहे. नवीनच लावलेलं जायफळाचं झाड आहे हे बघा. हे रान हळद, तिला असं हे छान फूल येतं. मिरीला मस्तपैकी कोवळं पान आलं आहे. नवीन पावली पालवी फुटली आहे या पावसाबरोबर आणि काही आधार मुळंसुद्धा येत आहेत. ही सगळी झाडं, वेली, पानं, फुलं वाढ बघत असतात पावसाची आणि पाऊस आला की त्यांची ग्रोथ सुरू होते. मित्रांनो, आता आपण सुपारी सोलायला बसलेलो आहोत. बाळूदादाने आपल्याला सुपारी सोलण्याची जी टेक्निक आहे ती एकदा दाखवली. ही एक सिंपल मशीन आहे, सिंपल हाताने सुपारी सोलण्याचे कष्ट थोडेसे वाचवणारी. ही सुपारी टर्फल असलेली, सुकवलेली, तर आपण तिला त्याच्या होल्डरमध्ये ठेवून एकदा प्रेस केलं की आपल्याला त्याचं जे टर्फल आहे ते सुपारीपासून वेगळं करता येतं. ही सुपारी मी खाली ठेवतो आणि ही टर्फल एकीकडे जमा करायची. आणि ह्याला जे हस्क आहे सुपारीचं, हे सुद्धा सुपारीसाठी खत आहे. मॅन्युअर म्हणून आपण त्याचा वापर करतो सुपारीला खत. सुपारीच्या बागेत तिच्या बागेत आता कसं जळार येत ना धुमी जळ्यार तिली का तिची झुमी धुमी करूच्यासाठी पण त्याचा वापर. धुमी घातला ना दोन टाकली तर एकदम धूर जातो. बरोबर, म्हणजे तेव्हा तेव्हा त्याचा वापर करू घ्या होता. मळणी घालायची आणि गवत बाहेर काढायचं. परत पहिलू कोठे आहे असा प्रकार होता. बरोबर, ठेवून दिला होता तुम्हाला. आपल्याकडे तुमच्याकडे असतीलच मळणी. आमच्याकडे बाहेरच घालत होते. आता ते सगळं आमच्याकडे जेव्हा पाऊस असायचा तेव्हा आतमध्ये, नाही तर इतर वेळी बाहेर. आता सगळं अजूनही मळणी त्याच्यात कोकम बटर वगैरे बनवलेलं आहे. म्हणजे जे कोकमचे बी असते ना, बरोबर, त्याचे बियाचं वरचं टर्फल काढण्यासाठी ह्याचा युज होतो आणि भाताचं वरचं टर्फल काढण्यासाठी ह्याचा युज करायचा. ह्याच्यात त्या भाताचे बिया टाकायच्या दोन्ही जात्यांमध्ये, पिरवायचं आणि मध्ये भात भरडून यायचं वरची टर्फल आणि मध्ये व्हाईन म्हणून असतं दगडाचं. अच्छा अच्छा. मग त्याच्यात ती पॉलिश केलं जायचं. बोल मध्ये घेताना तर मी खाण्यासाठी आपला तांदूळ, गहू, सॉरी तांदूळ आणि मग फणस आहेच, तिरफळ आहेत, आपलं परत मी हे आपल्याकडे थोडं चुरण करतो. अच्छा. नंतर करवंदाची काय स्थिती? करवंद आहेत पण ते खाण्यापुरते. नमस्कार पाहुण्यांनो. नमस्ते नमस्ते. कसा वाटला हा एकंदर प्रवास मांगरचा? खूपच सुंदर, खूपच सुंदर. कारण एकतर आपल्या पावसाच्या हंगामाची सुरुवात आणि त्याच्यामध्ये आम्ही तुळस गावापासून इथपर्यंत जे चालत आलेलो आहोत हे वाघेरी नावाचं ठिकाण आहे. या आणि या ठिकाणी आम्ही बाळूदादांच्या या मांगरमध्ये आलेलो आहोत. आता मांगर काय आहे हे सांगण्याच्या आधी हा जो मी प्रवास केला त्याच्यामध्ये वनसंपदा जी काही पाहिली, निसर्ग संपदा या ठिकाणी जी बहरलेली आहे ती पाहायला प्रत्येकानं या ठिकाणी या थोडंसं चालावं लागेल, थोडंसं दमाल. पण ही झाडं, ही वनसंपदा, येथील पक्षीसंपदा, प्राणीसंपदा थोड्याफार प्रमाणात आहे. पण आता लगडलेले आमचे फणस आमच्याशी काहीतरी बोलून गेले.
तर ते बघत बघत आम्ही या ठिकाणी आलो आणि हे मांगर बघितल्यावर की नाही भरून पावलो. का तर इतक्या दुर्गम ठिकाणी त्यांनी जे काही उभारलेलं आहे किंबहुना असं म्हणूया जे जतन केलेलं आहे ते प्रत्येक कोकण प्रेमीनं प्रत्येक निसर्गप्रेमी पर्यटकानं या ठिकाणी येऊन अनुभवावंच. आणि इथला अनुभव काय सांगतो तर इथल्या साधन सुविधा ह्या केवळ गरजेपुरत्या आहेत पण या निसर्गा अनुभूतीसाठी यायचं आणि बाळूदादांच्या घरचं सुंदरसं पंचपक्वान्न म्हणावं इतकं सुंदर घरगुती कोकणी पक्वान्न खावं याच ठिकाणी 2-3 दिवस मुक्काम करावा. यांची नारळाची बाग, यांची पारंपरिक शेती, पलीकडं असलेली विहीर साकव आणि त्याच्या पलीकडचा डोंगरामधला छोटेखानी पदभ्रमणाचा अनुभव घ्यावा यासाठी या ठिकाणी या. आता वेळेअभावी मी परत निघतो इथून पण खात्रीनं सांगतो मित्रमंडळींना नातलगांना या ठिकाणी यायला मी नक्कीच उद्युक्त करेन. तर केवळ बाळूदादा नाहीत पण प्रसाददादांमुळं ह्या सगळ्या भागाची आम्हाला ओळख होत आहे आणि त्यासाठी दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद खूप छान. हो येतो सावका जावा मुसळधार संततधार असा पाऊस पडतो आहे आणि ह्या मातीच्या कौलारू घरातून पावसाची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते आहे. चहा सोबत पाऊस असे कॉम्बिनेशन सुरू असतं दिवसभर. तिथे बसून या अशा चोपाळ्यावर पाऊस पावसाचं संगीत, खालचा पाठसुद्धा आता भरेल, वाळायला पाणी येईल, बिमलाची रोपं आता लावायची आहेत, तो एक छोटा नारळ. आणि आजच्या दिवसात आपण जी सुपारी होती ती अर्धी पिशवी तरी रिकामी केली. सुपारी सोलून झालेली आहे. तू अननस बघलाय कसा लागता गो? तू अननस माहिती आहे तुझी बोलत आहे. अनन्या या बघ या बघ पायनॅपल तू कधी बघलेल? पायनॅपल हा बघ. Thank you.
भाषा म्हणजे त्यांना कोणती लँग्वेज येतं इंग्लिश हिंदी आणि तू सोडतीस कोंब आलेत भाताला काही ठिकाणी जिथे तुम्हाला हिरवे पॅचेस दिसत आहेत तिथे तर्वावरती येतो दोन डोंगरांच्या मध्ये वसलेली वाघेरीवाडीतली ही भात शेती तुम्ही बघतात नांगरून झालेले कोपरे आहेत आणि आता सगळी कामं झाल्याच्या नंतर या लाटेक धरून आपण खाली जायचं नाही रे दाखव रे धर रे दाखव रे धर धर जाते पाणी दा लाट कित्याक घेऊन जातोय ए निसतो मार उडी असा खोल छा खोल घड्या जे बुडा इतको खोल हा तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झाले भात शेतीची कामं आज आपण इकडे केली पेरणी गुटो धरणे या सगळ्या गोष्टी आणि पर्यटकांनी सुद्धा यात सहभाग घेतला आता समोरचा डोंगर बघा धुक्यात कसा हरवतो आहे दोन्ही बाजूने डोंगर आणि मध्येच भात शेती असलेली ही वाघेरीवाडी एक वेगळंच इकॉलॉजिकल स्ट्रक्चर आणि त्यात इथल्या लोकांनी हे जे कुणगे तयार केले त्यात केली जाणारी इकॉलॉजिकल फार्मिंग किंवा पर्यावरणपूरक भात शेती ज्याला आपण म्हणू शकतो किती सुंदर दिसत आहे सगळं ढग भरून आलं आहे आणि काही वेळातच पाऊस येईल तर आत्ता आपण आजचा दिवस एंड करूयात आज आपण भात शेती केली आज आपण सुपारी सोडली तर असं हे कोकणातलं व्हॉलेंटिअरिंग जे मी करतो आहे मांगरात राहून करतो आहे तुमच्या आजूबाजूला अशा पद्धतीची पारंपरिक शेती करणारे बाळूदादा असतीलच ते रानमाणूस असतील तर त्यांना आदरपूर्वक विनंती करून सांगा की आम्हालाही तुमच्यासारखं या गोष्टी सगळ्या शिकायच्या आहे शिकून घ्या जितक्या जमतात तेवढ्या हळूहळू शिकून त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा कारण खरोखरच इन फ्युचर आपल्याला या गोष्टींचा या कला कौशल्य आणि परंपरांचा उपयोग करूनच लाईफ जगायला लागणार आहे